पालघर मध्ये आंध्र प्रदेश एक्सप्रेसला आग लागलेली एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. आंध्र प्रदेश मध्ये राजधानीला आग लागलेली आहे. ग्वाल्हेर मध्ये आंध्र प्रदेश एक्सप्रेसला आग लागली आहे. बिर्ला नगर स्टेशन जवळ ही दुर्घटना घडलेली आहे. सध्याची एक महत्त्वाची बातमी, गाडीच्या 4 डब्यांना आग लागली आहे. दिल्ली आंध्र प्रदेश राजधानीला ही आग लागलेली एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. ग्वाल्हेर मधल्या आंध्र प्रदेश एक्सप्रेसला आग लागली आहे. गाडीच्या 4 डब्यांना ही आग लागली. ही नेमकी आग कशाने लागलेली आहे हे अजूनही समजू शकलेलं नाही आहे. मात्र बिर्ला नगर स्टेशनवर ही मोठी रेल्वे दुर्घटना, अपघात हा घडलेला आहे. गाडीच्या 4 डब्यांना ही आग लागलेली आहे. एक महत्त्वाची बातमी, दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेसला ही आग लागली आहे. आपण बघतोय की ही दृश्य त्या गाडीची, त्या इथल्या 4 डब्यांना आग लागलेली आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. मात्र या ठिकाणी सध्या प्रशासन पोहोचलेलं आहे. आग विझवण्याचं कामही सध्या सुरू आहे. इथे मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाल्याचं बघायला मिळत आहे. बिर्ला नगर स्टेशनजवळ हा अपघात घडलेला आहे. रेल्वेचा हा अपघात आहे. ग्वाल्हेरमध्ये आंध्र प्रदेश एक्सप्रेसला ही आग लागली आहे. एक महत्त्वाची बातमी आत्ताची, बिर्ला नगर स्टेशनजवळ हा मोठा रेल्वे अपघात झालेला आहे. 4 डब्यांना ही आग लागली आहे आणि सध्या तिथे घटनास्थळी आग विझवण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना देखील काढण्याचं आता सुद्धा काम चालू आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी, ग्वाल्हेरचे प्रतिनिधी विकास दीक्षित. विकास जी, ये दुर्घटना हुई है बिर्ला नगर स्टेशन के पास, क्या कैसे हुई है ये दुर्घटना? ये मैं आपको बता विशाखापट्टनम एक्सप्रेस में अचानक आग लगी. B6 और B7 जो कोच था अचानक आग लगी. ये नई दिल्ली से लेके विशाखापट्टनम तक आ रही थी. इसके बाद अभी पूरी इसको लेकर रेस्क्यू चालू, लेकिन इसमें पूरी किसी भी प्रकार की अभी जनहानि देखने को नहीं मिली है. फिलहाल अभी रेस्क्यू को लेकर पूरी रेलवे के जो टीम है, रेलवे है, सभी लोग इसमें लगे हुए हैं. अचानक ये आग लगी. फिलहाल पूरे मामले में अभी जानकारी ली जा रही है कि आग किन कारणों को लेकर लगी, तो देखना है अभी देखने का होगा कि आगे क्या है. लेकिन फिलहाल की स्थिति में अभी रेस्क्यू जारी है और वहाँ पे अभी टीम काम कर रही है. विकास जी, इसमें कितने लोग इंजर्ड हुआ है ये कुछ समझ में आया है? किसी प्रकार की जनहानि की तो अभी ऐसी कोई बात सामने नहीं आई है कि किसी प्रकार की जनहानि हुई हो, किसी को कुछ दुर्घटना में किसी को कुछ लगी हो. लेकिन इस पूरे मामले को रेलवे अमला जरूर देखने में लगा है. दमकल जो फायर ब्रिगेड है वो मौके पर पहुंच चुकी है. B6 और B7 जो एक कोच उनमें मुख्य रूप से आग लगी थी, अभी आग पर काबू फिलहाल तो पा चुके हैं. लेकिन एम्बुलेंस वगैरह भी स्टेशन पर पहुंच चुकी है. ये बिर्ला नगर रेलवे पुल है जहाँ पर ट्रेन को रोका गया, जहाँ पर इस पूरी घटना को देखा गया बारीकी से. फिलहाल पूरे रेलवे का अमला वहाँ पर मौजूद है. और रेस्क्यू टीम वहाँ पे कितने पहुँचे दमकल की गाड़ियाँ? अभी दमकल की लगभग 4 से 5 गाड़ियां वहां पर पहुंची थी जिन्होंने आग पर काबू पा लिया है. लेकिन साथ में एम्बुलेंस वगैरह, पूरी RPF की टीम, रेलवे स्टाफ, पुलिस सभी लोग पहुंच गए. जिला प्रशासन भी वहां पर पहुंच गया था. फिलहाल देखा जा रहा है कि किसी प्रकार की जनहानि नहीं है. लेकिन यात्रियों को भी निकाल के वहां से शिफ्ट किया गया. जो भी आंशिक रूप से जो भी धुएं के कारण जिनको कुछ सफोकेशन वगैरह हुए सभी को वहां से निकाल लिया गया. बहुत बहुत शुक्रिया विकास जी ये पूरी जानकारी के लिए. अपन बघतोय की ग्वाल्हेरच्या बिर्ला नगर स्टेशन जवळ या गाडीला अपघात झालेला आहे. 4 डबे ह्यामध्ये खरं तर आग लागल्याचं बघायला मिळत आहे. सध्या तिथे एकूणच अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं आहे. मात्र ह्या एकूण अपघातामध्ये किती जण जखमी झालेत, किती मृत्युमुखी पडलेत ह्याचा काही आकडा अजून समजू शकलेला नाही. मात्र प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.